समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या तर राज्याचा सर्वांगीण विकास शक्य होतो. या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार तसंच राज्य सरकारमध्ये विविध विभाग कार्यरत आहेत. यातलाच एक विभाग म्हणजे सामाजिक न्याय विभाग. या विभागाच्या कामकाजासंदर्भात तसंच विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात चर्चा करण्याकरता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर, 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. भाजपा सरकारचा पहिला अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय विभागासाठी 11,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या विभागाच्या प्रामुख्यानं काय योजना आहेत? सामाजिक न्याय विभागाच्या 11,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये अनुसूचित जाती उपयोजनेचा, त्याचप्रमाणे अपंग कल्याण आणि इतर सहाय्य योजनेमध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजना आणि शिष्यवृत्ती इतर सर्व योजनांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. एकूण बजेट हा 11,000 कोटीचा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना धरून हा बजेट 11,000 कोटी रुपयाचा आहे. तर त्याच्यामध्ये साधारणतः समाजाचा जो सर्वांगी दुर्बल घटक आहे, त्या दुर्बल घटकाचा विकास होण्याचं जे ध्येय भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं या अनुसूचित जातीचा विशेषतः अनुसूचित जमातीचा असेल, इतर मागासवर्गीय समाजाचा, विशेष मागास प्रवर्गाचा आणि ओबीसी समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं अनेक योजना सामाजिक न्याय विभागाकडे येतात. इतर सहाय्य म्हणजे संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, अशा अनेक योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बरं सर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न गेले काही महिने प्रलंबित आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण प्रवेश प्रक्रियेवर सुद्धा बाबत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर आपलं सरकार हा प्रश्न कशा प्रकारे सोडवणार आहे? शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये आजच्या घडीला आमच्या महाराष्ट्रामध्ये देशातलं हे पहिलं राज्य आहे जिथं ऑनलाईन शिष्यवृत्ती दिली जाते आणि मोठ्या प्रमाणात आम्ही यावर्षी ऑनलाईन केल्या गेलेल्या आहेत शिष्यवृत्तीचे अर्ज. त्याच्यामुळे शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया अतिशय जोरात सुरू आहे, त्याच्यामुळे शिष्यवृत्तीचा कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. विद्यार्थ्यांची सर्व ऑनलाईन शिष्यवृत्ती दिलेली जाते आणि त्यासाठी सामाजिक न्याय विभाग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यरत आहे. अनेक योजनांच्या माध्यमानं आता संपूर्ण प्रक्रिया आम्ही ऑनलाईन केलेली आहे आणि त्याच्यामुळे शिष्यवृत्तीमध्ये एकदम सूत्रबद्धता यावी आणि अत्यंत चांगल्या रीतीनं सर्व समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी या दृष्टीनंच सामाजिक न्याय विभागानं आता आखणी केलेली आहे आणि नक्कीच आता मोठ्या प्रमाणात आम्ही दरवर्षी जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतो आहे. यावर्षी पण आम्ही मोठ्या प्रमाणात ते लक्ष गाठलेलं आहे. सर, जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया जी काहीशी क्लिष्ट होती, त्याच्यात सुलभीकरण करण्यासाठी काय पावलं उचललेली आहेत? जात प्रमाणपत्र हा तसा पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहिला असाल तर अत्यंत क्लिष्ट असा हा विषय होता, परंतु आजच्या घडीला अत्यंत सोपा झालेला आहे. समाजात जात वैधता प्रमाणपत्र देणं हा कायद्याप्रमाणे जे ठरलेलं आहे की ते व्यक्तिगत असल्याकारणानं प्रत्येकाचं जात वैधता प्रमाणपत्र देणं ही वेगळी बाब आहे आणि त्याच्यामुळे आता बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या जातीला 50 वर्षाचा जो दाखला मागितलेला जातो तर तो बऱ्याचदा त्यांच्याकडे नसतो आणि त्याच्यामुळे ते गोळा करताना त्याच्यामध्ये काही अडचणी येतात आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडंफार जरी वेळ लागत असला तरी पण हे प्रमाणपत्र देणं, कारण कोणचीही जात जे अनेक मार्गानं त्या ठिकाणी फायदा घेत असतो, बोगस जातीचे प्रमाणपत्र गोळा करून अनेक सवलती लाटण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून हे जात वैधता प्रमाणपत्र कायद्याप्रमाणे आवश्यक करण्यात आलेलं आहे आणि आता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये हे जात प्रमाणपत्राचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व एकत्रित करून ते ऑनलाईन पद्धतीनं कशा रीतीनं भविष्यामध्ये देता येतील, अजून सोप्या पद्धतीनं देण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे आणि त्या प्रमाणात आम्ही आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण 36 जात वैधता प्रमाणपत्राचे कक्ष निर्माण करण्याचा आमच्या शासनाचा मानस आहे आणि त्या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि त्या संदर्भातली आता पुढील कार्यवाही सुरू आहे. लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेलं जे घर होतं त्याचं आता ती प्रक्रिया कुठवर आलेली आहे, म्हणजे ते तिथे स्मारक बनवण्याचा आता सरकारचा विचार आहे, निर्णय झालेला आहे, त्या दृष्टीनं काय सांगाल? लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर घेण्याची जी प्रक्रिया आहे तर मला वाटतं हे फार मोठं पाऊल महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी उचललेलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920-21 दरम्यान लंडन इकॉनॉमिक स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जे शिकले आणि त्या ठिकाणी ते राहिलेत, तर बऱ्याच लोकांची त्या संदर्भामध्ये ते घर घ्यावं अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती आणि प्रत्यक्षात ती मागणी आता खरी ठरण्याच्या मार्गावर आहे. सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र सरकार, आदरणीय देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री या सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या प्रयत्नानं ते लंडनमधलं घर बाबासाहेबांचं घेण्याचा महाराष्ट्र सरकारनं प्रयत्न केलेला आहे आणि त्या दृष्टीनेची पहिली जी स्टेप होती ती आता पूर्ण झालेली आहे. भविष्यामध्ये त्या ठिकाणी एक बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं अशी सर्व जनमाणसांची इच्छा आहे, ती पण पूर्ण होणार आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही जे विदेशामध्ये आम्ही जे विद्यार्थ्यांना पाठवतो शिकायला जे लंडनमध्ये जातात त्या पोरांना त्या ठिकाणी आपल्याला काही 2-4 पोरांचं त्या ठिकाणी निवास पण करता येईल आणि त्यांना एक वेगळा आनंद होईल की बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिलेत, ज्या ठिकाणी राहून शिकलेत त्या ठिकाणी ही पोरं राहतील, तर तो एक आगळा वेगळा आनंद असेल आणि निश्चितच ते एक फार मोठं काम सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या विभागाद्वारे समाजातल्या दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, मग त्यात अपंग आले, अनुसूचित जाती जमातीतले आले, सिनियर सिटीजन आले, तर भटक्या आणि विमुक्त जमातींसाठीच्या ज्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी काय प्रकारे योजना आहेत? भटक्या आणि विमुक्त जातीसाठी, इतर मागास प्रवर्गांसाठी अनेक योजना शासनानं राबवल्या. त्याच्यात मुळातच शासनाचा जो मानस आहे की समाजातील जो दुर्बल घटक आहे त्याचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा, त्याचा सामाजिक विकास व्हावा या दृष्टीनं आमच्याकडे भटक्या आणि विमुक्तांच्या शाळा पण या ठिकाणी निवासी शाळा त्यांच्यासाठी काढलेल्या आहेत. त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची सोय पण आपण केलेली आहे, वसतिगृहांची सोय केलेली आहे आणि भटका जो विमुक्त जातीचा शैक्षणिक दृष्टीनं जो मागासलेला वर्ग आहे त्या वर्गाला प्रामुख्यानं मुख्य प्रवाहात आणण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न करण्याच्या दृष्टीनं शासनानं अनेक योजना केलेल्या आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आश्रमशाळा त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी निवासी शाळांची पण व्यवस्था आम्ही करतात, म्हणजे अशा अनेक योजनांच्या माध्यमानं. त्याचप्रमाणे मागास आमच्याकडे OBC महामंडळ आहे, त्या माध्यमानं आम्ही अनेकांना त्या ठिकाणी कर्ज द्यायचा, त्यांना कुठेतरी आर्थिक दृष्टीनं संपन्न करण्याचा दृष्टीनं पण आमचे प्रयत्न आहेत. पंतप्रधानांनी सध्या कौशल्य विकासावर भरपूर भर दिलेला आहे, तर त्या दृष्टीनं आपल्या विभागातर्फे काही उपक्रम राबवले जाणार आहेत का? माननीय पंतप्रधानांचा जो या संदर्भातला जो विचार आहे मला वाटते या देशाला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. येणाऱ्या 2020 जे म्हटलं आहे की जगातले सर्वात जास्त तरुण जेव्हा या देशात राहतील तर त्यांच्या हाताला काम असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कौशल्य विकास हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेला आहे. संपूर्ण राज्यातच कौशल्य विकासाच्या माध्यमानं अनेक जे बेरोजगार आहेत त्यांची बेरोजगारी दूर करण्याचा आमच्या शासनाचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं सामाजिक न्याय विभागाकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये ही संधी चालून आली अशी आम्हाला वाटते. आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमानं अनेकांना आम्ही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन ज्या पद्धतीनं देतोच पण त्याच पद्धतीनं आम्ही त्यांच्या परत कौशल्य विकासाचं पण त्याच ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मार्गदर्शन दिल्या जाते आणि त्या ठिकाणी अनेकांच्या हाताला कामं द्यायचा आमचं धोरण आहे. हा धोरण परत आम्ही मोठ्या प्रमाणात राबवण्याचा आणि कौशल्य विकासाच्या माध्यमानं अनेक बेरोजगारांना काम देण्याचं आमचं काम आहे. बार्टीच्या माध्यमानं पुढं भविष्यामध्ये अजून ते अत्यंत जोमानं करण्याचा आमचा मानस आहे. सर, रमाई आवास योजनेमधले दुर्बल घटकांना विविध जाचक अटींना सामोरं जावं लागतं, तर या अटींमध्ये शिथिलता आणण्याच्या दृष्टीनं काही विचार केलेला आहे का? रमाई आवास योजना खऱ्या अर्थानं ही अत्यंत चांगली अशी योजना आहे. महाराष्ट्रातील अनेक अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या लोकांना घरं राहायला नाही आहेत. खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाची योजना राज्य शासन राबवत आहे. अनेकांना आम्ही आतापर्यंत या माध्यमानं घरकुलं दिलेली आहेत आणि का त्याच्यातल्या ज्या जाचक अटी ज्या शहरात माध्यमानं मुख्यतः त्याच्यामध्ये जो 7/12 उतारा म्हटला आहे किंवा त्याच्यासाठी प्रॉपर्टी कार्डची जी अट आहे तर बरेच लोक अनेक वर्षापासून शहरात सातत्यानं जे राहतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या नावानं 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड नसतो तर त्यांच्यासाठी फक्त काही अडचणी नक्की येत आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये आम्ही DRDAच्या माध्यमानं मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आम्ही त्याच्यामध्ये आता सर्वात जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये घरकुलं देण्याचा आमचा विचार आहे आणि ज्यांच्याकडे प्लॉट नाही आहे
तर अशा लोकांना आमची सरकार आता 50,000 रुपये त्याला प्लॉट खरेदी करण्यासाठी पण देणार आहे आणि त्यांचं घरकुल पण बांधण्याचा विषय आहे. आणि रमाई आवास घरकुल योजनेमध्ये जवळपास 75,000 जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत ज्यांच्याकडे आजच्या घडीला जमीन घर बांधायला जमीन नाही आहे, तर त्यांना 50,000 रुपये देऊन त्यांना जमीन खरेदी करून त्यांना घरकुल बांधण्याचा आमचा मानस आहे. आणि त्याचप्रमाणे जे खऱ्या अर्थानं BPL संपल्यानंतर APL मधली जी लोक आहेत त्यांना ज्यांना घराची गरज आहे त्यांना पण घर द्यायचा सरकारचा मानस आहे. आणि या रमाई आवास योजनेच्या ज्या अटी आहेत त्याच्यातल्या अटी आता 7-12 अटी जे आहेत तर काही ज्या जाचकटे असतील या अटी काही ठिकाणी शिथिल जर वाटल्या तर कमी करून त्या अटी शिथिल करून नक्कीच त्या सर्व ज्यांना घरकुलाची गरज आहे त्याला घरकुल द्यायचा सरकारचा प्रयत्न आहे. सर निश्चितच तुम्ही एवढ्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुद्धा तुमचे नक्कीच काहीतरी प्रयत्न असणार असतील. आणि आपण या माध्यमातून सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सर्वप्रथम लोकांना इतकी तुमच्या विभागाद्वारे काय काय योजना आहेत त्याची माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.